हाय हॅलो, मी सोनाली। माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी आज आहे की ना जरा स्पेशल बनवणार आहे। स्पेशल म्हणजे असं की विशेष काही नाही, पण माझ्यासाठी स्पेशल आहे। आज मी या दोघांना पण विचारलं नाही की काय भाजी बनवू, तर मी ठरवलं आज मी माझ्या आवडीचं बनवणार आहे। तर सगळ्याच ऐकणार दररोज टेन्शन आहे, तर रोज रोज काय भाजी करायची। तर मी थोडं वेळ वेगळं करणार आहे, वेगळं जास्त काही नाही, पण मला खूप आवडतं। तर चला मी काय काय तयारी केली तुम्हाला नक्की दाखवते। तर मी इथे लसूण घेतलाय आणि तेवढ्या मिरच्या घेतल्यात। ही मोक्षाटी दही ठेवलेलं ह्या ह्याच्यातलं, पण त्यानं काही खाल्लं नाही। आणि प्लस ही तर मी ह्याच्यासाठी ठेवलेलं। तर तुम्हाला डायरेक्ट सांगते मी कढी बनवणार आहे, आणि माझी पद्धत तुम्हाला सांगते कशी बनवते। इथं कोथिंबीर, ही खोबरं आहे, आणि ह्याच्यात जीर आहे। तर पहिल्यांदा मी काय करते, ही लसूण घ्यायचं ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकून, आणि प्लस ही मिरच्या, त्यानंतर थोडं जिरं घेणार आहे। आणि मी जिरं फुंडी टाकण्यापेक्षा ह्याचा टाकते, कारण जिरं बारीक होतं, नंतर मग दाताखाली लागत नाही, म्हणून मी असंच करते। नंतर खोबरं बी घेते, खोबरं खिसून ठेवलेलं आहे, ती बारीक पण होतं ह्याच्यात। आणि मी कोथिंबीर नाही बारीक करून घेणार, कारण चिरून घेतली मी, बारीक नाही करणार तिला। तर हे वाटण मी मिक्सरमधून काढून घेतलं छान बारीक करून। आणि जे मी खरंच कढी करायसाठी दही घेतलेलं ते जरा एवढं घट्ट नव्हतं, आणि हे मोक्षला ठेवलेलं चांगलं दही होतं, पण मोक्षने खाल्लंच नाही। तर मग म्हणलं जाऊ द्या कढी तरी करू। आणि कढी मला खूप म्हणजे खूपच आवडते, खूप म्हणजे लई मला कढी लई आवडते। हा का काय पण म्हणा, पण मला कढी लई आवडती। ह्यांचं काय नसतं, ह्यांना एवढी काय नाही बऱ्यापैकी आवडते, एवढी नाही ह्यांना चिकन मटन तसला जास्त आवडतं, मला कढी खूप आवडते। तर ह्या कढीत मी बघा तुम्ही, ती मिक्स चांगली करून घेतली, आणि नंतर बेसनपीठचे 2 चमचे टाकले। बेसनपीठ टाकायचं कारण म्हणजे आमच्यात गावाकडं कोणीच नाही टाकत, का पण मी टाकते। ह्याचं कारण की अशी ती घट्ट अशी मिळून येते, मला आवडते तशी। मला असं लई पाण्यागत कढी झालेली अजिबात आवडत नाही, तरी लई घट्ट झालं म्हणून मी हे पाणी टाकले, नाहीतर खूप छान ना होती, घट्टच असे 2 चमचे टाकायचं बेसनपीठ। तर इकडं कढई तर मी गरम करायला अगोदरच ठेवली होती, कढई लवकर गरम होत नाही। आणि हे बघा खूप छान मी मिक्स करून घेतलं आहे, का त्यात एकही गाठी राहून द्यायची नाही, गाठ्या राहिल्या ना मग आपली कढी फुटली म्हणून समजा। तर मी इकडं तेल गरम झालं आहे, हे वाटण करून घेतलेलं मी टाकून घेते, आणि चांगली भाजून द्यायचं। आणि कढी एकच नंबर लागते, आंबट तिखट खायला जी खूपच छान लागते आंबट तिखट, तर ते तसल्या गोष्टी मला आवडतातच, म्हणून चला म्हणलं आज नवीन काहीतरी थोडं वेगळं। रोजच ही भाज्या चिकन हे तर चाललेलंच असतं, तर मग म्हणलं आज कढी माझ्या आवडती। ह्या दोघांना बी आज मी विचारलं नाही की काय भाजी बनवू, ही मी माझ्या मनानेच आज ठरवलं। दही उरलं होतं सकाळचं, तर म्हणलं चला मग आता कढी हे चांगलं भाजून घ्यायचं, का कारण मिरचट लागतं त्यामुळं चांगलं भाजून घ्यायचं। हा वाळलेला कढीपत्ता मी ठेवला होता, कढीपत्ता माझ्या लक्षातच नव्हता टाकायचा, आणि कढीपत्ता असल्यावर खूप छान चव लागते, का मग माझ्या लक्षात आलं मी ठेवला होता वाळवून डब्यात भरून ठेवला होता, तो टाकला। आणि आता प्लस मीठ मी वाटण टाकताना थोडंच टाकलं होतं, म्हणून आता थोडं टाकलं, आणि त्यात मग हळद एवढ्या गोष्टी टाकून घेतलेत। आणि चांगलं फक्त भाजून द्यायचं, कारण आपल्याला मिरचट नाही लागलं पाहिजे, मिरची नाही चांगली भाजली कमी गॅसवर, मिरची चांगली भाजली ना तर ते मग छान लागतं, नाही तर मग असं मिरचट किंवा तिखट लागतं जरा जास्त। आणि मिरची चांगली भाजली की तिखट अजिबात लागत नाही। तसं भाजून झालं की मी आता ते मिक्स केलेलं दही आणि बेसन घेते टाकून, आणि खूप छान होते। फक्त थोडं बेसनपीठ असल्यामुळं थोडी शिजून द्यायचं, आणि तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच असेल कढीला उकळी अजिबात येऊन द्यायची नसते, हलवत खूप म्हणजे हलवतच राहायचं, अजिबात नाही कढी फुटत नाही तर मग हलवली नाही का कढी फुटती। तर मी बेसन असल्यामुळं कढी एवढ्या वेळ नाही मी शिजून देत, पण बेसन असल्यामुळं जास्त वेळ शिजून द्यायची। बेसन टाकत असाल तुम्ही तर, किंवा मी टाकते, माझी ही पद्धत आहे, मला आवडते असं, तर मी अशीच बनवते। मिक्सरच्या भांड्यातलं चांगलं पुसून टाका येत नाही, तर त्यात खोबऱ्याचं हे चांगलं वाटण असतं लसणाचं, तर मी जरा ते पाणी टाकून खोंगून ओतून घेते, कारण वाया जाया नको म्हणून। आणि आता झाली माझी म्हणजे रेडी नाही झाली, शिजती या पण चालू म्हणजे झाली, ही तर करून झालेली आहे टाकून।
तर तुम्ही बघू शकता फायनली कढी शिजली, म्हणजे बेसन त्यातलं चांगलं शिजलं आहे आणि तुम्ही कढी कसली झाली बघा, आणि टेस्ट पण खूप छान आहे येते का, आणि छान झाली कढी, कढी झाली तर मग आता कढी तर झालेली आहे, कढी संग तर भाकरी चांगल्या लागतात, तर मग मी भाकरी करायला घेतल्या आणि मी संध्याकाळी भाकरीच करते, सकाळचं मी चपात्या करते, तर आम्ही चौघं आहेत तर आम्ही चार भाकरी करतो सगळे, आम्ही एक एकच जण एकच भाकरी खातो, तर मोक्षसाठी मी लहान करते फक्त, आम्हाला जरा थोड्या मोठे असतात आणि मोक्षला लहान करते, तर मी तवा चांगला भाज तापला नव्हता त्यामुळं पहिली भाकरी पटकन भाजली नाही आणि थोडी तव्यात तिची काही फुगण्याची शक्यता नव्हती म्हणून मी पलीकडच्या गॅसवर भाजली, नाहीतर मी भाकरी सहसा तव्यातच भाजते, काही जण प्रत्येक भाकरी गॅसवरच भाजतात, तर हा आज आमचा स्वयंपाक, पण जेवणाचं तर आम्ही कोण सोबत जेवणार नाही कारण भावाल्याला उशीर होणार आहे, ह्यांना तर भूक नाही आणि मला भूक लागली, तर आमचे जेवणं काही संध्याकाळचे सोबत होणार नाहीत, कधी कधीच असं होतं की सोबत होतात, म्हणजे दोघं बी लवकर येतात तर जेवणं सोबत होतात, नाहीतर भावाला तर उशीर होतो, मग हे मी जेवतो, नाहीतर कधी कधी ह्यांना पण जेवायचं नसतं, तर ह्यांनी बी आज नाश्ता केला होता तर मग ह्यांना नव्हतं जेवायचं, तर मग मी आज एकटी जेवणार आहे, पहिल्यांदा मी मोक्ष जेऊ आणि हे आणि अन्न आल्यानंतर हे दोघं जण जेवतील, आणि आमच्याकडे बाजरीच्याच भाकऱ्या असतात, आम्हाला ज्वारीच्या भाकरी नाही आवडत आणि नसतीच आमच्याकडे ज्वारी नसतीच जास्त, बाजरीच असते, तर आम्ही बाजरीच्याच भाकरी खातो। तुम्ही सर्वांनी माझ्या चहाच्या स्टोरीला एवढा सपोर्ट केला आणि खूप प्रेम दिला का, खूप छान छान कमेंट केला आणि कमेंट वाचून खरंच मला खूप छान वाटलं आणि खूपच कमेंट आल त्या, आणि एका दीदीची खूप रिक्वेस्ट कमेंट आहे मला, त्याच्यावर मी लग उद्या किंवा परवा जेव्हा होईल लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येणार आहे की हे केसांचे हेअरस्टाईल दाखव म्हणून, त्याच्यावर मी नेक्स्ट किंवा इथून पुढचा लवकरच व्हिडिओ घेऊन येईन, खूप रिक्वेस्ट तिने केली त्यामुळं एकच कमेंट आहे पण मी घेऊन येणार आहे, आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, खूप सारे प्रेम द, खूप सारे आशीर्वाद द्या, बाय बाय।